विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप आणि इयत्ता 8वी NMS मध्ये बुद्धिमत्तेमध्ये असणारा पार्ट आहे सांकेतिक भाषा, त्याची आपण आज माहिती करून घेणार आहोत. बघा, सांकेतिक भाषेमध्ये जे प्रश्न असतात, अक्षरासाठी अंक, अंकांसाठी अक्षरे, अंकांसाठी चिन्हे, अक्षरांसाठी चिन्हे आणि चिन्हांसाठी अक्षरे आणि चिन्हांसाठी अंक, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. मग आपण इथे एक मी प्रश्न घेतला, अक्षरांसाठी अंक घेतलेले, इथं काय घेतलेत, अक्षरांसाठी अंक. बघा इथं कवच, कवच बरोबर किती दिले आपल्याला, 436. वजन बरोबर 862 आणि पचन बरोबर 418. आता तुम्ही म्हणाल ह्याच्यावरून मग खाली आपल्याला प्रश्न विचार आहे, पवन बरोबर किती, जनक बरोबर किती आणि 648 बरोबर कुठला शब्द येईल हे आपल्याला काढायचं आहे. आता बघा, पहिल्या आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये कवच आणि वजनमध्ये व समान आहे बरोबर, मग दोन्ही ह्याच्यामधला समान असणारा अंक 6, म्हणजे व बरोबर किती येणार आहे, 6. अशा पद्धतीने आपण ह्याची उत्तरं काढायची. आता बघा इथं न आणि न दुसऱ्यात आणि तिसऱ्या समान आहे, मग दुसऱ्यात आणि तिसऱ्या अक्षरामध्ये समान असणारा अंक किती आहे, 8, म्हणजे न बरोबर किती येणार आहे, 8. आलं लक्षात? त्याचप्रमाणे इथं बघा, पहिल्यात आणि तिसऱ्यात च च समान आहे, च आणि च, मग पहिल्यात आणि तिसऱ्यात समान असणारा अंक कुठला आहे, 4, च बरोबर किती येणार आहे, 4. बघा आता पहिल्या अक्षराच्यामध्ये व गेलं, च गेलं, उरलं काय, क, मग क बरोबर साहजिकच कुठला अंक येणार आहे, 3, क बरोबर 3. दुसऱ्या ह्याच्यामध्ये पण व गेलं आहे, वचे 6 गेले आहेत, न चे 8 गेले आहेत, मग जला किती उरले, 2, ज बरोबर 2. आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये बघा, च च लिहिले आहेत 4, न च लिहिले आहेत 8, मग प बरोबर किती येणार आहे, 1, प बरोबर 1. आता पहिला प्रश्न आहे बघा, पवन बरोबर किती, मग 164 आहे, 823 आहे का, 816 आहे का, 632 आहे. बघा इथला पवन, पला किती आहे, 1, पवन पला 1 आहे, वला 6 आणि नला 8, 168. बघा जेव्हा उत्तराचे पर्याय असतात ते अंक उलट सुलट पण दिले जातात, मग 168 असणारा पर्याय बघूया. बघा 168 एक आहे, 6 आहे, 8, पर्याय क्रमांक 3, म्हणजे पवन बरोबर आपलं उत्तर किती असणार आहे, 816. पुढचं आहे जनक, मग ज न क, ज बरोबर किती आलं आपलं, 2, न बरोबर 8 आणि क बरोबर 3. 2, 8, 3 बघूया कुठला पर्याय येतो आहे, बघा बघा 2, 8, 3 पर्याय क्रमांक 2, म्हणजे साहजिकच आपलं उत्तर किती असणार आहे, 382. पुढचं आहे 648 बरोबर किती, 648, 6 कोणता अंक आहे, व, 4 च आणि 8 न, वचन, म्हणजे आपलं बघा पर्याय क्रमांक 4 उत्तर असणार आहे, वचन. आलं लक्षात? 648 किती येणार आहे, वचन. आता पुढचा प्रश्न मी घेतला बघा, शब्दांसाठी चिन्ह आहे, आता अक्षरासाठी काय असणार आहे, चिन्ह. सांकेतिक नजरला बघा, त्रिकोण, स्वस्तिक आणि स्टार, म्हणजे चांदणी घेतलेली आहे, स्टार जगतला चौकोन, त्रिकोण आणि गोल आहे, आणि रगडला गोल आणि रंगवलेला त्रिकोण आणि स्वस्तिक आहे. तर आपल्याला प्रश्नामध्ये दिलं आहे बघा, नगर बरोबर किती, गोल, स्वस्तिक, त्रिकोण बरोबर काय आणि चांदी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता चिन्ह, म्हणजे समानार्थी शब्द. आता चांदीला समानार्थी शब्द रजत आहे, बघा इथं र ज त, रजतला कोणता चिन्ह येतील ते आपण काढायचे. आता तिन्ही शब्द बघू आपण, पुन्हा लिहूया, नजर बरोबर काय दिलं आहे, त्रिकोण, स्वस्तिक, स्टार, जगत बरोबर चौकोन, त्रिकोण, गोल आणि रगड, रगड बरोबर गोल, रंगवलेला त्रिकोण आणि स्वस्तिक. बघा आता पहिल्या आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय समान आहे, ज, मग ज समान आहे, ज बद्दल काय येणार आहे, पहिल्या आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये समान असलेलं चिन्ह त्रिकोण, जला काय येणार आहे, त्रिकोण. त्याचप्रमाणे दुसऱ्यात आणि तिसऱ्यामध्ये ग समान आहे, मग दुसऱ्यात आणि तिसऱ्यात समान असणारं चिन्ह गोल, गला काय येणार आहे, गोल. पहिल्यात आणि तिसऱ्यात र र समान आहे, मग पहिल्यात आणि तिसऱ्यात समान असणारं चिन्ह स्वस्तिक, रला काय येणार आहे, स्वस्तिक.
आता बघा, पहिल्या ह्याच्यामधलं ज झालं, र झालं, न ला काय येणार आहे मग स्टार. मग दुसऱ्या ह्याच्यामध्ये जचं झालेलं आहे, गचं पण झालेलं आहे, मग तला काय येणार आहे चौकोन. आणि इथं राहिला ड, डला काय येणार आहे रंगवलेला त्रिकोण. हा लक्षात, पहिल्यांदा बघा नगर बरोबर न ला काय स्टार, न गर, न ला काय स्टार, ग ला गोल आणि र ला स्वास्तिक. बघा स्टार गोल स्वास्तिक असणार पर्याय आपला, स्टार गोल आणि स्वास्तिक. बघा इथं पर्याय क्रमांक चार, स्टार आहे, गोल आणि स्वास्तिक, म्हणजे नगरला पर्याय क्रमांक किती उत्तर आहे ना आपलं चार. पुढचं बघा गोल स्टार आणि त्रिकोण, गोल स्टार त्रिकोण. गोलला काय ग, स्टारला र आणि त्रिकोणला ज, गरज, म्हणजे आपला पर्याय क्रमांक तीन असणार आहे. कुठला असणार आहे गरज. आता चांदी या शब्दाच्या समानार्थी शब्दासाठी खालीलपैकी कोणता चिन्ह गट येईल. चांदीचा समानार्थी शब्द रजत, र ला काय स्वास्तिक, ज ला त्रिकोण आणि त ला चौकोन. बघा चौकोन त्रिकोण आणि स्वास्तिक, चौकोन त्रिकोण स्वास्तिक, म्हणजे पर्याय क्रमांक एक. लक्षात, अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. आता पुढचं घेतलं आहे बघा, अंकांसाठी चिन्ह घेतलेलं आहे. अंकांसाठी काय घेतलं आहे चिन्ह, बघा स्वास्तिक गुणिले गोलमध्ये गोल गुणिलेचं चिन्ह आहे वजा त्रिशूळ दिलेलं आहे. मग बघा स्वास्तिकला कोणतं चिन्ह अंक आहे चार, चार गुणिले ह्या चिन्हासाठी अंक दोन, वजा ह्याला पाच. मग उत्तर बघा चार दुने आठ वजा पाच, आठातून पाच गेले उरले तीन, तीनसाठी कोणता चिन्ह आहे त्रिकोण, म्हणजे आपला पर्याय क्रमांक दोन. आलं लक्षात. आता पुढचं आहे बघा, यस भागिले चौकोन गुणिले त्रिशूळ. यसला आठ आहे, भागिले चौकोनला एक, गुणिले त्रिशूळ बरोबर किती आहे पाच. मग आठ भागिले एक केल्यावर आठ गुणिले आठा पंचे चाळीस, म्हणजे आपलं उत्तर किती येणार आहे पर्याय क्रमांक चार. आता पुढचं बघा, स्वास्तिक वजा चौकोन गुणिले रंगवले स्टार वजा स्वास्तिक. स्वास्तिकला चार वजा चौकोनचं चिन्ह एक, गुणिले रंगवलेला स्टारला किती आहे शून्य, वजा स्वास्तिकला चार. आता आपण हे सोडव्या. बघा आधी भागुबेव, म्हणजे भागाकार करायचा, मग गुणाकार, मग गुणाकारामध्ये एक शून्य शून्य, चार वजा शून्य वजा चार, चारातून शून्य गेले चार, वजा चार, चारातून चार गेले शून्य. मग शून्यासाठी कुठलं चिन्ह आपलं रंगवलेला स्टार, म्हणजे आपला पर्याय क्रमांक किती उत्तर असणार आहे दोन. आलं लक्षात. आता एक वेगळ्या पद्धतीने विचारले जाणारे प्रश्न घेतलेत बघा मी. एका सांकेतिक भाषेत बॉर्न हा वाय एल आय एम, तर त्याच भाषेत गिफ्ट हा शब्द कसा लिहिला जाईल. बघा ह्यासाठी आपल्याला ए बी सी डी घ्यावी लागते, त्याचे पाच पाचचे गट करायचे. बघा ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी U V W X Y आणि इथं झेड घेऊया. बीला वाय दिलं आहे, इथून पहिल्यांदा दोन आहे, इथं बीला वाय घेतलं आहे. ओ ला यल घेतलं आहे, बघा ओ ला काय घेतलेलं आहे यल घेतलं आहे. इथं ओ यल कुठं आहे बघा, इथं आहे ओला यल. आर ला आय, आर ला आय. नंतर यम ला, सॉरी यन ला यम घेतलेलं आहे, यम ला यन घेतलेलं आहे, म्हणजे पाठी पुढे पाठी पुढे. त्याचप्रमाणे गिफ्ट जी आय एफ टी हा शब्द कसा लिहिला जाईल हे आपल्याला काढायचं आहे. बघा आता ह्यामध्ये आपल्याला गिफ्ट या शब्दासाठी काढायचं आहे, त्यासाठी बघा
बीला वाय दिलेलं आहे बघा पाठीमागून, म्हणजे आपल्याला ही जी ए बी सी डी आहे ती आपल्याला पुन्हा उलटी लिहायला लागणार आहे. बघा झेड वाय एक्स डब्ल्यू व्ही यू टी एस आर क्यू पी ओ एन एम एल के जे आय एच जी एफ ई डी सी बी ए. बघा बी ल वाय इथं आले बी ल वाय ओला यल बघा इथं ओला यल त्याच्यानंतर आरला आय आरला आय आणि नंतर यनला यम यनला यम तसंच जीचं बघा जीच्या खाली काय टी जीला टी आयच्या इथं आर एफला यू आणि टीला जी टी आर यू जी. बघा आपला पर्याय क्रमांक आहे का टी आर यू जी हा पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असणार आहे टी आर यू जी. आता पुढचं बघा सॉन्ग हा शब्द सॉन्ग हा शब्द कसा लिहितात सांगितलं त्यांनी ओ एस जी एन असं लिहितात. तर त्याच भाषेत बँड बी ए एन डी हा शब्द कसा लिहिणार बघा एस ओ उलट लिहिलंय ओ एस मग इथं ए बी उलट लिहिले पहिले दोन शब्द एन जीचं काय जी केलंय जी एन मग हे पण आपण उलट करूया डी एन ए बी डी एन पर्याय आहे का बघूया. बघा आपला ए बी डी एन पर्याय क्रमांक ए बी डी एन पर्याय क्रमांक चार. आता पुढचं आहे एका सांकेतिक भाषेत कॅट हा शब्द 60 लिहितात कार बरोबर 54 लिहितात तर मॅप बरोबर किती. बघा कॅट सी ए टी कॅट बरोबर 60 आहे. बघा आपण क्रमांक आता लिहिलेत सीचा क्रमांक 3 आहे गुणिले एचा क्रमांक 1 गुणिले टीचा क्रमांक मोजूया बघा 5 10 15 आणि 20 इथं बघा टीचा क्रमांक किती येतो 20 3 एके 3 20 त्रिक 60 म्हणजे ह्यांचा काय आहे गुणाकार आहे. बघा तसं कारचं पण काढून बघूया सीचा क्रमांक 3 गुणिले एचा 1 गुणिले आरचा बघा 5 10 15 16 17 18 18 त्रिक बघा 18 त्रिक 54 कार बरोबर 54 मग आपल्याला कसं काढायचं आहे मॅप एम ए पी एमचा क्रमांक मोजूया बघा 5 10 11 12 13 13 गुणिले एचा क्रमांक ए गुणिले पीचा क्रमांक 5 10 15 आणि 16 13 गुणिले 16 करूया बघा 16 एके 16 16 त्रिक 48 उरले 4 16 एके 16 16 20 किती आलं उत्तर आपलं 208 म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर किती येणार आहे 208. आपण अशाच प्रकारचे सांकेतिक भाषेतील प्रश्न आपल्याला परीक्षेसाठी विचारले जातात कोणत्याही स्पर्धा परीक्षेत असेच प्रश्न विचारले जातात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.